लाईट गेल्यामुळे मला काही कळलं नाही. मी पाणी उकळायला ठेवलं, चहा पावडर टाकते टाकते टाकते, चहा काळा होत नाही आहे. मला टेन्शन आलं चहा का काळा होत नाही आहे. लाईट आल्यावर कळलं की मी चहा पावडर नव्हते टाकत, मी राई होतच होते. माय फर्स्ट आजच्या सेगमेंटमध्ये माझ्यासोबत आहे द ब्युटिफुल शिवाली परब. सो शिवाली, तू रेडी आहेस गेमसाठी? येस, ऑफकोर्स एक्साइटेड पण आहे, कारण मला माहीत नाही काय आहे. ओके, तुझा असा पहिला लुक जो ना, तुझी फजिती झाली होती. फजिती? हो, मी एका इव्हेंटसाठी गेलेले आहे, आता रिसेंटच गोष्ट आहे. आणि मी असं ठरवलं की मी ड्रेस वगैरे घालणार, कारण मी बेसिकली साडी नेसते, मला साडी खूप आवडते नेसायला. तर मी असं ठरवलं ना, मी ठरवलं की चला कंटाळा आहे, कुठे चेंज करणार नाही, काय म्हणून ड्रेस घालूया. आणि मी अजिबात इस्त्री केला नव्हता, सो मी मॅनेज करून तिथे इस्त्री मागवली. आणि जेव्हा मी इस्त्री केला तेव्हा तो इथून फाटला. सो असं झालं की आता काय करायचं. सो मी ती ओढणी होती त्याला असं बांधून वगैरे हा पोर्शन लपवलेला. सो स्किट करताना मी खूप ऑकवर्ड होते, अशी थोडीशी छोटीशी फजिती झाली होती माझी. तुझा हा रेड कार्पेट लुक अजिबात फसला नाही आहे, तो खूप छान झाला. थँक्यू. तुझा पहिला फसलेला पदार्थ? पदार्थ चहा. जी बेसिक सगळ्यांना यायला पाहिजे तीच माझी फसली होती. खरं तर घरी असताना लाईट गेला होता आणि मम्मीने मला सांगितलं की तू चहा बनव म्हणून. आणि लाईट गेल्यामुळे मला काही कळलं नाही, मी पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मी चहा पावडर टाकते टाकते टाकते, चहा काळा होत नाही आहे. मला टेन्शन आलं चहा का काळा होत नाही आहे. लाईट आल्यावर कळलं की मी चहा पावडर नव्हते टाकत, मी राई होतच होते. सो माझी पहिली फसलेली रेसिपी म्हणजे चहा. तो आता येतो का चहाचा? ऑफकोर्स येतं, आता सगळं जेवण येतं. ओके, पहिलं प्रपोज कोणाला केलं? मी नाही कधी कोणाला. कधीच नाही, मुली युजुअली करत असतात. प्लीज, येस. तुला आठवते का तुला केलेलं पहिलं प्रपोज? हां, हो, शाळेत असताना एका मुलाने विचारलं होतं, पण मी खूप घाबरी होते, मी काही त्याच्यावर रिस्पॉन्स नाही केला. ओके, पहिली अशी डिश जी टेस्ट केली आणि अजिबात आवडली? अशी असं हे नाही, पण बेसिकली मला बिर्याणी खूप आवडते खायला. मी प्रचंड म्हणजे टेम्पटिंग आहे माझ्यासाठी बिर्याणी म्हणजे. पण मी जर कुठे दुसऱ्या ठिकाणी गेले आणि ती जर टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये असेल तर मला नाही आवडत, मला खूप त्रास होतो मग त्या गोष्टीचा. ओके, पहिला सेलिब्रिटी क्रश? SRK, शाहरुख खान, लहानपणापासून. आणि अजूनही? अजूनही. ओके, पहिली अशी ॲडव्हेंचरस ट्रिप जी फसली होती? नाही, अजून ट्रिप कोणती फसली नाही आहे, अजून तरी नाही. ओके, पहिली फ्लाईट कधी घेतली? फ्लाईट आमचा नागपूरचा इव्हेंट होता, हास्य जत्रेमुळे माझी पहिली फ्लाईट झाली. ओके, पहिली शिबी? ते मला नाही आठवत, त्या कधी सुरू झाल्या तोंडातून यायला. पण हे नक्कीच आठवत असेल की आपण पहिल्यांदा कधीतरी काहीतरी शब्द उच्चारला आणि आईबाबांचा भरपूर मार पडला. नाही, असं नाही झालं आहे कधी, असं नाही झालं आहे कधी मार वगैरे. ओके, शाळेतला पहिला क्रश? शाळेत नाही माझं असं कोणी क्रश, मी खूप साधी होते. सो आत्ता जो बोर्ड आणि ब्युटिफुल अंदाज दिसतो तो कधीच नव्हता? नाही, हे सगळं आत्ता. ओके, शेवटचा प्रश्न, पहिला आलेला फॅनचा विचित्र अनुभव? विचित्र? हा, एक काकू त्या ट्रेनमध्ये भेटलेल्या मला, म्हणजे त्या अगदीच म्हणजे माझा नंबर घेण्यापासून माझ्या फॅमिलीपर्यंत खूप त्यांनी मला नंबर दे नंबर दे, मी नाही म्हणत होते तरी त्यांनी घेतला जबरदस्ती माझा नंबर. आणि ते खूप ऑकवर्ड होतं तेव्हा, पण ठीक आहे, आता त्यानंतर त्यांनी कधी त्रास नाही दिला आता, पण ठीक आहे. पण हास्य जत्रेनंतर भरपूर तुझे फॅन्स झाले असतील, सो वाईट असा अनुभव नाही आला? एक अगदीच वाईट नाही आला आहे, कारण आम्ही कधी मोस्टली चान्स नाही मिळत असं 1-to-1 सगळ्यांना भेटायला, त्याच्यामुळे कदाचित असं. मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू.